बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज येते मुंबईहून। ब्रेकिंग बातमी। मुंबई महापालिकेने 104% नाले सफाईचा दावा केला, मात्र शिवसेनेच्या या दाव्यानंतर मुंबईमध्ये नाले सफाईत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केलाय। साकीनाका इथल्या नाले सफाईचा व्हिडिओ दाखवत नाल्यातील गाळ नाही तर डेब्रिजची वाहतूक कंत्राटदारांनी केल्याचा व्हिडिओ मनसेने समोर आणलाय। मुंबई महापालिकेमध्ये जे विरप्पण बसलेत त्यांच्यावर कारवाई करण्याची हिम्मत महापौर दाखवतील का? त्यांनी ती हिम्मत दाखवावी अशी मागणी संदीप देशपांडे यांनी केलेली आहे। विरप्पन गँग सातत्याने मुंबईला लुटण्याचं काम करते, म्हणून आमची मागणी आहे की प्रत्येक वेळेला सन्माननीय महापौर म्हणतात की पुरावे द्यावे, हे नुसते आरोप करतात। आज पुराव्यासकट आम्ही दिलंय, हिम्मत असेल तर त्या कंत्राटदारावर कारवाई महानगरपालिकेने केली पाहिजे। आणि जर आम्ही खोटं बोलत असू तर याची चौकशी करा। आम्ही ट्रक नंबर सकट दिले तुम्हाला, कुठल्या नंबरच्या ट्रकनी गाळलेला, कुठे टाकला त्याचा व्हिडिओ दाखवला। गाळ भरतानाचा व्हिडिओ आहे, डेब्रिज भरतानाचा व्हिडिओ, आता ह्याच्यापेक्षा पुरावा म्हणजे काय असतो हे एकदा महापौरांनी तरी आम्हाला सांगावं। मग तर मुंबईतल्या नाले सफाईच्या घोटाळ्याचा आरोप मनसेनं आता केलेला आहे, व्हिडिओ मार्फत त्यांनी हा आरोप केलेला आहे। याच्यामधून गाळ नाही तर डेब्रिज वाहतूक केल्याचा आरोप संदीप देशपांडेंनी केलाय। आणखी एक महत्त्वाची बातमी येते, राजकीय बातमी आहे। ब्रेकिंग बातमी। राज्यपालांचे वाढदिवस आणि संध्याकाळी संभाजीराजे यांच्या भेटीपूर्वी मुख्यमंत्री थोड्याच वेळात राजभवनामध्ये जाऊन राज्यपालांची भेट घेणार असल्याची माहिती मिळती आहे। आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय, मुख्यमंत्री राजभवनात जाऊन राज्यपालांची भेट घेणार आहेत।